आपल्या सोबत सध्या फोन लाईनवर डॉक्टर परवेज सरपी जोडले गेले आहे। तरी सर, आपल्या नगर शहर हे हिंदू मुस्लिम एकोप्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते, तरी वारंवार अनुचित प्रकार घडत आहे। यावर जातीय तेढ निर्माण होत आहे, यावर अनेक युवकांवर हल्ले होत आहे, यावर आपले काय मत आहे सर? आपण मागील काही इतिहास पाहिला 2-3 महिन्याचा, तर असे जे गोष्टी आहेत ते वारंवार घडतात। हे याच्यात ना काही समाजकंटक आहे अहमदनगर मध्ये, जे युवा तरुण पिढीला टार्गेट करून आहे ना, त्यांना त्यांच्यावर हल्ले करतात। आजचा जो प्रकार घडलाय, काही 1-2 तासापूर्वी एका युवा तरुण पिढीवर जीवघेणे हल्ला केला, या उद्देशाने केला, त्याला जीव मारण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न केला। आज तो गंभीर आहे, त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेला आहे आणि डॉक्टरांनी या आधी पण कुणाल भंडारी यांच्यावर सुद्धा जीवे घेणे हल्ला झाला होता, आज सुद्धा एक युवकांवर जीवे घेणे हल्ला झाला आहे, यावर युवा पिढी बर्बाद होत आहे। या युवा पिढीला यांचे भविष्य रोखण्यासाठी व भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी हे कोणी पुढाकार घेत नाहीये सर, यांचं भविष्य वाचवण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का सर? बिलकुल घेतील ना, परंतु प्रश्न असा आहे का, जे लोक या गोष्टी करतात याच्यामुळे जे युवा पिढी बरोबर अहमदनगरचा पूर्ण इतिहास खराब होतोय। व्यापारी वर्ग परेशान आहे, तिथे जे छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते परेशान आहे, सामान्य जनता परेशान आहे। आणि प्रत्येक वेळी असं होतंय की हिंदू मुस्लिम राईट झाला, कोणा कोणावर जर हमला झाला, तर सगळ्यात जास्त जो नुकसान होतो तो युवा पिढी, त्याच्यानंतर छोटे जे व्यापारी लोक आहेत आणि सामान्य नागरिक, त्यांचं नुकसान होतं। याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे। निश्चित सर, यावर फक्त युवा पिढीच यांच्यावर बर्बाद होत आहे, राजकीय पुढारी वगैरे यांच्यावर कुठल्याही प्रकारचं हे राहिलेलं नाहीये सर, वचक बसलेलं नाहीये, युवा पिढी पूर्णपणे बर्बाद होत आहे। कुठंतरी असं मला वाटतं हे का, जे सो कॉल्ड नेते आहेत कोणत्याही समाजाचे असो, तिथं त्यांचा जो वर्चस्व पाहिजे किंवा त्यांनी जे युवा पिढीला दिशा दिली पाहिजे, ती दिशा युवा पिढीला भेटत नाही। तुम्ही बघा, आज जो विषय झालाय, तो सामान्य 18 वर्षाचा मुलगा आहे, तो त्याला काय लोकांची घेणं घेणं आहे? तो आपले काम धंदे करत असतील किंवा एज्युकेशन घेत असतील, त्याला रेकी करून पूर्ण टार्गेट करून मारण्यात आला। आज त्याची प्रकृती गंभीर आहे, तुम्ही विचार करा, जर त्या मुलाला काही कमी जास्त झाला, त्याच्या आई वडिलांना तुम्ही काय उत्तर देणार? यांच्या राजकीय पोट भरण्यासाठी किंवा यांचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी, भवितव्य चांगलं होण्यासाठी युवा पिढीला ज्या प्रमाणे टार्गेट केला जातोय, हे खूप निंदनीय गोष्ट आहे। याच्याकडे प्रशासनाला जेव्हा आम्ही या गोष्टी सांगितल्या आणि जे सिरीज सांगितली का कसं कसं ह्या गोष्टी घडत आहे, तर प्रशासनाने आता आश्वासन दिलंय की ज्या ज्या गोष्टी घडलेत या ते पूर्ण गंभीरपणे त्याचा विचार केला जाईल। आणि जे समाजकंटक आहे, आणि अहमदनगर मध्ये आता समाजकंटकांची जी लिस्ट आहे ती मोठी होत चालली आहे, कुठंतरी ही समाजकंटकांची लिस्ट आहे ना, त्याला काटछाट करावी लागेल, आणि हे फक्त डिपार्टमेंट करू शकतो। प्रशासनाने जर याला आळा घातला ना, तर मला नाही वाटत का याच इथून पुढे कधी अशा गोष्टी, हिंदू मुस्लिम दंगल म्हणा, हिंदू मुस्लिम राईट म्हणा, किंवा अशा युवा पिढींवर हल्ले म्हणा, असं काही होणार नाही। निश्चितच सर, तुम्ही पोलीस प्रशासनाचं देखील म्हणताय, परंतु सर पोलीस प्रशासनाला वेळोवेळी अनेक वेळा इतर संघटनेंनी, बऱ्याच संघटनेंनी, राजकीय पक्षांनी निवेदन देऊनही, वारंवार सांगूनही, तरी पोलीस प्रशासन गप्प बसलंय, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे की पोलीस प्रशासन गप्प का? आता विषय जे आहे, फक्त हा जो आपण जो प्रश्न विचारला हा फक्त अहमदनगर पुरता मर्यादित नाही आहे, आपण पूर्ण देशामध्ये पहा, राजस्थानचा विषय घ्या, पुण्याचा विषय घ्या, औरंगाबादचा विषय घ्या, किंवा मुंबईचा घ्या, किंवा युपीचा घ्या, आपल्याला दिसतील का सगळीकडं हिंदू मुस्लिमचा जो ध्रुवीकरण केला जातोय, याच्यामध्ये कुठंतरी जे सरकारचं इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे। सरकार स्वतःचे पोळी भाजण्यासाठी आणि सरकार स्वतःचा पूर्ण 2024 निवडणुकाला टार्गेट करून या गोष्टी जे आहेत याला कुठंतरी वाव देते, आणि प्रशासनाचा जो प्रॉब्लेम येतोय, प्रशासनाला कुठंतरी सरकारच्या विरोधात काम करणं शक्य होत नसल्यामुळं प्रशासन कुठंतरी ना आपले हात बांधल्यासारखं त्यांना वाटतंय, म्हणून सरकार कुठं काही, प्रशासन कुठंतरी काही काम करण्यासाठी थोडं हातबल आहेत। निश्चितच सर, आपण फोन लाईनवर संपर्क केल्याबद्दल धन्यवाद।